पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातल्या आंबेखालसा शिवारात प्रभाकर नगर परिसरात महामार्गाच्या साईड गटारीचं काम अपूर्ण असल्यानं वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. आंबेखालसा फाटा ते मुळा नदीपर्यंत देखील साईड गटारीचं काम अपूर्ण असल्यानं पाण्याचा लोट रोडवर येत आहे, त्यामुळे भविष्यात येथे अपघात होऊ शकतो. त्यामुळे स्थानिकांनी सदर अपूर्ण कामं त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आंबेखालसा शिवारामध्ये आपण बघू शकता की या माझ्या मागे आज पाऊस आल्यानंतर ह्या पोलीस स्टेशनच्या जाणाऱ्या रोडच्या या ठिकाणी जे पाणी जे आहे हे रोडवर येत आहे. साईड गटरचं काम अपूर्ण असल्यामुळे महामार्गाचं काम मात्र पूर्ण झालंय, मात्र या ठिकाणी साईड गटरचं काम अपूर्ण असल्यामुळे ते पाणी जे आहे हे रोडवर सोडून देण्यात आलं आहे. त्यामुळे येथून जाणारे जे प्रवासी जे आहेत त्यांना या होणाऱ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. या ठिकाणी जे मोटरसायकल स्वार जे आहेत त्यांना सुद्धा त्रास होतो, कारण की पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे अचानक त्यांना या ठिकाणी जे आहेत बरेच त्रासाला सामोरं जावं लागतंय. या ठिकाणी या साईड गटरचं काम लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे. जर हे पूर्ण नाही झालं तर भविष्यात या ठिकाणी नक्कीच मोठी घटना होऊ शकते. ह्या महामार्गाचं काम चालू असताना बरेच अपघात झाले, या ठिकाणी बऱ्याच जणांचा प्राण गेलेला आहे. मात्र ह्या महामार्गाचं काम आता पुन्हा आलं, पण आपण जर बघितलं तर बोटा, घारगाव किंवा साकूर फाटा या ठिकाणी अद्यापही साईड पट्ट्यांचं काम किंवा साईड गटरांचं काम अद्यापही अपूर्ण आहेत. या ठिकाणी स्थानिक आपल्याबरोबर आपण त्याला विचारू की नेमकं काय त्यांना या ठिकाणी अडचणीला सामोरं जावं लागतंय, नेमकं तुम्हाला काय नेमकं अडचण येतात, काय प्रश्न आहे तुमचा? या ठिकाणचा मी रहिवासी असून या ठिकाणी हायवेने जात असताना जे काही साईड गटर जे झालेत ते सर्वांचं जे काही पाणी ते पूर्णपणे रस्त्यावरती येते. आणि इतका मोठा जो काही पाण्याचा फ्लो आहे की ते जे पाणी आहे ज्यावेळेस गाडी येते किंवा आपण जातो ते पूर्णपणे पाणी जे अंगावर ओढते, आणि जे काही साईडनी ज्या गाड्या जात आहे ते पूर्ण पाणी अंगावरती आल्यावरती निश्चितच या ठिकाणी मला तरी वाटतंय की अपघात होऊ शकतो. हे होते इथले स्थानिक. आपण जर बघितलं तर पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर ते आळेफाट आळेखिंडेच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे. लवकरात लवकर या ठिकाणी साईड गटरचं काम पूर्ण होणं गरजेचं आहे. कॅमेरामन सुनील खंडागरेसह नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर.